नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र काँग्रेस सारखा पक्ष आजच्या घडीला तरी कोणालाही शोधून सापडेल अशी दुरापास्त शक्यता आहे. याचं कारण असं की या पक्षाची अवस्था सत्तेत असून सुद्धा दयनीय आहे आणि या पक्षाचं राज्यातलं नेतृत्व त्याबाबत कितपत सजग आहे हा नवा संशोधनाचा विषय ठरावा. राज्यातल्या स्थितीमध्ये नितीन राऊत, अमित देशमुख हे दोन्ही मंत्री उघड उघड आपली नाराजी व्यक्त करतात. त्यांची ही नाराजी मवियाच्या कार्यपद्धतीमध्ये आहे. मवियाच्या कार्यपद्धतीमध्ये सगळं काही ताब्यात राष्ट्रवादीच्या, चेहरा शिवसेनेचा आणि काँग्रेसची त्यामुळे होणारी फरफट, ही वस्तुस्थिती काँग्रेसच्या ज्या नेत्यांना कळली त्याच्यात आत्ताच्या घडीला अमित देशमुख आणि नितीन राऊत हे मंत्री सर्वात वरच्या यादीत आहेत. असं असलं तरी पण राज्याचं नेतृत्व मात्र या सगळ्या स्थितीकडे फार काय होत नाही अशा भूमिकेत पाहताना दिसतंय. ताज्या घटनाक्रमामध्ये मवियात पक्षवाढीचं निमित्त करून मालेगावातून काँग्रेस संपवायचा विडा घेतलेल्या राष्ट्रवादीनं मोठ्या संख्येनं मालेगाव काँग्रेसमधले नगरसेवक आणि त्याही पलीकडे जाऊन माजी आमदार आपल्या पक्षात घेतला. यामुळे मालेगावात पक्षीय पातळीवरचं काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात येत असताना याची कसलीही खंत ना खेद अशी भूमिका पक्ष नेतृत्व घेताना दिसतंय. एमआयएम मध्ये चाललेले लोकप्रतिनिधी मवियातच ठेवण्याचा आम्ही हा प्रयत्न केला अशी राष्ट्रवादीची मखलाशी आहे. आणि या सगळ्या घटनाक्रमावर राज्यातल्या काँग्रेसला हा विषय कितपत पटतोय, कितपत मान्य आहे हाही विषय आहेच. आजच्या लक्षवेधीची चर्चा त्याच निमित्तानं. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीकडून गणेश हाके आहेत. राजकीय विश्लेषक या नात्यानं सुशील कुलकर्णी आणि जयंत माईंडकर आहेत. मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न पटकन डॉक्टर राजू वाघमारे यांना आहे. डॉक्टर, पक्षाची जी कुठली अवस्था झाली आहे ती स्वीकारायची तयारी पक्ष नेतृत्वाची दिसत नाही. नाना पटोलेंना ज्या वेळेला मालेगावामध्ये राष्ट्रवादीनं काँग्रेसचे नगरसेवक, काँग्रेसचा माजी आमदार पळवल्याच्या बद्दल विचारलं तेव्हा त्यांनी म्हणा, त्यांचं वक्तव्य हे अत्यंत बेफिकीरपणाचंच होतं असं म्हणावं लागेल. नाना पटोले खुलेआम सांगतायत हे तर राजकारण आहे. कसं आहे प्रसादजी, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी आघाडीचं सरकार असतं किंवा युतीचं सरकार असतं, एकमेकाच्या पक्षातले लोक फोडून आपल्या पक्षात घेण्याची प्रक्रिया ही राजकारणामध्ये अव्यवहार चालू असते. आता या प्रक्रियेचा भाग जर राष्ट्रवादीने काँग्रेसचे नगरसेवक आणि आमदार जर फोडले असतील, माजी आमदार, तर याच्या पुढच्या याच्यामध्ये राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आणि आमदार आमच्या पक्षात येतील. त्याच्यामुळे या ज्या घटना आहेत या प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत आणि त्या अधिकारानुसार प्रत्येक पक्ष वागत असतो. याच्यामध्ये कुठचेही संकेत नसतात. भाजपचे लोक राष्ट्रवाद शिवसेनेत जात होते, शिवसेनेचे लोक भाजपमध्ये येत होते आणि ही प्रक्रिया राजकारणाची चालू असते. त्याच्यामुळे आत्ताच काही त्याच्यात अघटित घडलेलं आहे किंवा वेगळी काही परिस्थिती घडलेली आहे आणि याच्या अगोदर राजकारणामध्ये अशी परिस्थिती कुठेच आलेली नाही अशातला काही भाग नाहीये. त्याच्यामुळे जे आमचे अध्यक्ष नाना पटोले साहेब जे म्हणाले की हा राजकारणाचा भाग आहे. थोडक्यात डॉक्टर वाघमारे, तुमच्यासाठी सगळं अगदी सहज घडतंय, पक्षाला काहीही फरक पडत नाही मालेगाव मधून एवढी लोक निघून गेली तरी? नाही नाही, पक्षाला बघा, एक लक्षात घ्या, ज्याला जायचंय तो जाणार, पण आमच्याकडे इनकमिंग पण चालू आहे ना. अख्ख्या महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणी इनकमिंग चालू आहे, त्याच्याबद्दल कोण बातमी देताना दिसत नाही. आता परवा भिवंडीमध्ये जवळजवळ 15 माजी नगरसेवक, काही नगरसेवक ते काँग्रेसमध्ये आले, हे सगळीकडे चालूच आहे ना.
याच्यातले कोण गेले किती आणि आले किती, अजून 2 वर्ष बाकी आहेत, आम्ही पण त्याच पद्धतीने काम करू आणि आमचं पक्ष वाढवण्याचं काम करू, त्याच्यामुळे आम्हाला फरक पडत नाही अशातला भाग नाही आहे. फरक हा प्रत्येक राजकीय पक्षाला पडतो की त्यांचा नेता ज्यावेळी दुसऱ्या पक्षात जातो किंवा त्यांचा कार्यकर्ता जातो साधा, तेव्हाही पक्षाला फरक पडतो. प्रश्न असा आहे की झालेला फरक आहे तो झालेलाच आहे, तो पचवून याच्या पुढे कसं उभं राहता येईल, पुढे अजून इनकमिंग कसं करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला बाकीच्या गोष्टीचा विचार करावा लागेल, दुसरे कार्यकर्ते तयार करावे लागतील, या प्रक्रियेतून प्रत्येक पक्ष जात असतो आणि त्याच प्रक्रियेतून आम्ही पण चाललोय. आज आमच्यातले काही गेले, उद्या आमच्यामध्ये काही येतील, त्याच्यामुळे ही प्रक्रिया चालू राहणार आहे. या प्रक्रियेवर आपण तेवढा विचार करणं की आघाडीत घडलेला आहे अशातला काही भाग नाहीये. राष्ट्रवादीने केलं ठीक आहे, उद्या राष्ट्रवादीच्या आमच्या देतील किंवा सेनेच्या आमच्या देतील, मग त्याला काय करणार. आणि येतातच आहेत इनकमिंग. नाना पटोले आल्यापासून तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या समाजातील लोक, वेगवेगळ्या पक्षातील लोक. डॉक्टर वाघमारे, आपला असा दावा दिसतोय की जे काही चाललंय ते नियमित राजकारण आहे, हे या पद्धतीनं होतच राहणार. या सगळ्या घटनाक्रमाच्या वर राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्या सोबत असलेल्या जयंतरावांना बोलतं करतो पटकन. जयंतराव, काँग्रेसची आजची अवस्था सत्तेत असूनही सगळ्यात जास्त दयनीय असलेल्या पक्षासारखी आहे. पक्षाचे प्रवक्ते त्याला स्वीकारायला तयार नाहीत. प्रवक्त्यांचं काम आहे की ते नेतृत्वाचीच पाठराखण करणार. आपण इथं नेतृत्व पण स्वीकारायला तयार नाहीये. जयंतराव प्रसाद, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आणि जो एक मुद्दा मी नेहमी आपल्या चॅनलवर सांगत असतो की पवार आणि ठाकरे, महाराष्ट्रातील दोन दिग्गज राजकीय घराणे, दोन क्षेत्रीय पक्ष, हे दोघं मिळून काँग्रेसची अक्षरशः वाट लावतायत, कुचंबणा करतायत, हे मी आपल्या चॅनलवर अनेक वेळेला सांगितलेलं आहे आणि आता सुद्धा मी तेच वाक्य सांगतो. मला डॉक्टर, माझे मित्र आहेत डॉक्टर, आपण असं म्हणालात की म्हणजे सगळेच माझे मित्र, ती गोष्ट म्हणजे असं म्हणू नका सगळेच माझे मित्र, पण डॉक्टर आपण आता असं म्हणालात की उद्या आम्ही पण त्यांचे घेऊ शकतो, हे येणं जाणं सुरू असतं. एक लक्षात ठेवा, कोएलिशन पॉलिटिक्स मध्ये एक अलिखित नियम असतो, जेव्हा सरकारमध्ये आपण एकत्र बसलेलो असतो तेव्हा सरकार किमान असेपर्यंत तरी एकमेकांचे आमदार नगरसेवक पळवापळवी करू नये. अजित पवारांनी किंवा अजित पवारांचे चिरंजीव कोण, त्यांनी काही मला वाटतं नगर कुठले तरी नगरचे की कुठले ते 5 नगरसेवक शिवसेनेतले आणले, तेव्हा ऑनरेबली शरद पवारांच्या आशीर्वादाने ते पुन्हा शिवसेनेला परत करावे लागले होते. ही रियलिटी आहे. या परिस्थितीत ज्या मालेगावात 5 वर्षांच्या पूर्वी जेव्हा एवढे 24 की 28 नगरसेवक आले, तेव्हा एक फार मोठा जो आनंद काँग्रेसने सत्तेत नसताना अनुभवलेला होता, आज तरी शून्य आहे. आणि त्याला जबाबदार राष्ट्रवादी आहे. आणि तरीही आपण असं म्हणू शकतो की उद्या राष्ट्र आम्ही पण तेवढंच करू शकू, आम्ही पण नगरसेवक आणू शकू. मालेगावात सध्या काँग्रेस शून्य झालेली आहे ही, आणि याला जबाबदार राष्ट्रवादी आहे हे आपण का नाही मान्य करू शकत. अर्थात म्हणजे मी अशी जबरदस्ती नाही डॉक्टरांवर, मला त्यांच्याही मर्यादांची कल्पना आहे, पण एक रियालिटी, एक विश्लेषक म्हणून याच्यावर एकदा पटकन आपण उत्तर घेऊया. डॉक्टर वाघमारे, याच्यावर उत्तर द्यायला हवं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेमुळे काँग्रेसची सत्तेत असूनही फरफट होती आहे, काँग्रेसमुळे खरं तर राज्यात मविया जन्माला आली, काँग्रेसमुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, पण त्यानंतर सत्ता मिळाल्यावर काँग्रेसचा मानही राखला जात नाही, काँग्रेसच्या नेतृत्वाला राज्यात त्याचं काही पडलेलंही दिसत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की आपण कोणता चष्मा घालतो आणि कोणत्या चष्म्यातून आपण जग बघतो याच्यावर आपल्याला जग दिसत. जे माईंडकर जे म्हणत होते की हा अलिखित नियम असतो, हा नियम आहे अलिखित, पण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कोणत्या पक्षामध्ये आणि कोणत्या राजवटीमध्ये हा नियम पाळला जातो. ज्यावेळी भाजप शिवसेना सत्तेत होती त्यावेळी कितीतरी नगरसेवक भाजपचे सेनेमध्ये आले, त्यावेळी दोघेही सत्तेत होते. अशा प्रकारचं एखादं कुठलंही उदाहरण देऊन दाखवा डॉक्टर. प्रसादजी एक मिनिट, तुम्ही सलग बोलू द्या, माझं म्हणणं लोकांपर्यंत जाऊ द्या आणि मग तुम्ही कमेंट करा. नाही निश्चित, फक्त वेळेची मर्यादा पण डॉक्टर आपल्याला आहे. तुम्ही असं म्हणालात की भाजप शिवसेना एकत्र असताना त्यांनी पण एकमेकांची पळवापळवी लोकप्रतिनिधींची केली, एखादं उदाहरण तरी द्या. आता इथे मालेगावचं उदाहरण आहे, थोड्या दिवसापूर्वी शिवसेनेतले राष्ट्रवादीत आणलेले नगरसेवक परत द्यायला लागले,
अशाही प्रकारचे मवियातले किस्से आहेत। अहो मुंबईचे भाजपचे नगरसेवक सेनेमध्ये त्यावेळी गेले नाही का? पापा मोदी राष्ट्रवादी गेले, पापा मोदी राजेश, सेनेची संख्या वाढली ती बघा। आणि त्याच्यामुळे हा नियम जो आहे, हा नियम फक्त काँग्रेस राष्ट्रवादीला लागू होतो आणि तो पाळला जात नाही अशातला भाग नाही। मुद्दा इथे केवळ काँग्रेस राष्ट्रवादीचा नाहीये, खरं तर पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अख्खीच्या अख्खी काँग्रेसमधून फुटून निघालेली आहे। आपल्याला चर्चेसाठी पुढे जायचंय, आपल्यासोबत सुशील कुलकर्णी आहेत। सुशील कुलकर्णी, या मुद्द्याच्या अनुषंगानं पुढचा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की ज्या पद्धतीनं काँग्रेसचं आत्ताच राज्यातलं नेतृत्व हे जे काही चाललंय हे राजकारण आहे असं म्हणून या गोष्टीकडे वरकरणी तरी शांतपणे पाहताना दिसतंय, अंतर्गत खळबळ किती मोठी आहे काँग्रेसमध्ये? आता जे राजू वाघमारे बोलत होते ना, ते विधान दिल्ली अभी दूर है या प्रकारचं आहे। जी, दिल्ली अभी दूर है असं म्हणणाऱ्या वृत्तीचं ते त्यांचं आत्ताचं विधान आहे। त्यांना फक्त तुम्ही मालेगावची उदाहरण देऊन थांबणार नाही आहेत। केज विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात त्यांचा शक्तिशाली असलेला नेता राजकिशोर मोदी, ज्यांच्याकडे नगरपालिका ताब्यात आहे वर्षानुवर्षापासून, अपघाताने एकदा आलेली नव्हे, ते सोडून राष्ट्रवादीमध्ये निघून गेलेत। त्यांचे जे माजी मंत्री होते पंडितराव दौंड, त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादीत जाऊन आमदार झालेले आहेत। अशी राष्ट्रवादीनी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात फोडाफोडी अवलंबलेली आहे। सुशील कुलकर्णी एक आणखीन तर्क, माफ करा मी आपल्याला अगदीच कमी वेळामध्ये थांबवलं, पण आपणच उत्तर द्यायचंय पुढच्या प्रश्नाचं। काँग्रेस बचावा खातर असं सांगते की अहो इनकमिंग काँग्रेसमध्ये पण सुरू आहे। आता गेल्या 2.5 वर्षात काँग्रेस सत्तेत आल्यापासून तुम्हाला किती वेळा काँग्रेसमध्ये इनकमिंग दिसलं? किलोच्या मापानी जात असतील आणि ग्रामच्या मापानी येत असतील तर त्याला इनकमिंग म्हणत नाही, पहिली गोष्ट। जे उगी चाललंय खूप मोठं आणि मिळतंय हातात काहीतरी खूप छोटं असं आहे। आणि राजू वाघमारे साहेबांना मला एक विनंती करायची आहे की बातम्या माध्यम दाखवत नाही आहेत गेल्याच्या आल्याच्या। बिलकुल, या विधानांना वडेट्टीवारांनी या आधी केलेलं आहे, अमित देशमुखांनी केलेलं आहे, नितीन राऊतांनी केलेलं आहे, आणि प्रसंगी तुमच्या अध्यक्षांनी देखील आमची गोची होती असं जाहीरपणे सांगितलेलं आहे। पुण्यातली भाषणं ऐकाल तर कळेल, स्वतंत्र लढण्याचा विचार नाना पटोलेंनीच मांडलेला होता। त्यांचीच ती अस्वस्थता होती की आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत, त्यावर राष्ट्रवादीचे मतभेद सुद्धा झालेले होते। काँग्रेसचे नेतेच ही भूमिका मांडतायत। आणि प्रसादजी, मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे या सगळ्या काँग्रेसच्या अस्वस्थ स्थितीमध्ये, म्हणजे आत्ताच्या प्रस्थापित राजकारण्यांना सोडून त्यानंतरची एक दुसरी पिढी आहे, जसे अमित देशमुख आहेत, जसे विश्वजित कदम आहेत, तशी पुढची एक पिढी राजकारणामध्ये आलेली आहे, ज्यांना कमीत कमी 30 ते 40 वर्ष राजकारणात पुढे अजून काम करायचं आहे। त्या तरुणांच्या मनामध्ये एक अस्वस्थता असणं स्वाभाविक आहे की अशा स्वरूपात आपण जर राष्ट्रवादी शरण किंवा शिवसेना शरण होऊन जाणार असू आणि त्यात अस्तित्व विहीन होणार असू तर ही अस्वस्थता बोलली पाहिजे, म्हणून ती मंडळी बोलतायत। दिल्ली अभी दूर है म्हणून जर काँग्रेसचं नेतृत्व याबाबत निर्णयच घेणार नसेल तर अगदी। सुशील कुलकर्णी, एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, या निमित्तानं चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांना आठवणही करून देतो आणि त्याच अनुषंगानं पुढे पटकन जयंतरावांनाही बोलण्याची संधी देतो। सुशीलजी, आपण जे म्हणालात की केंद्रीय नेतृत्व याकडे बघतानाच दिसत नाहीये, गेल्या 2.5 वर्षातली राहुल गांधी यांची ट्वीट्स काढा, त्यांची वक्तव्य काढा, त्यांचे दावे काढा, ते कधीही महाराष्ट्रातल्या सरकारचं कौतुक करत नाहीत, महाराष्ट्रातल्या सरकारनं चांगलं केलं असं म्हणत नाहीत। त्यांच्या लेखी पंजाबचं सरकार चांगलं करतं, राजस्थानचं सरकार चांगलं करतं आणि भूपेश बघेल यांचं सरकार चांगलं करतं। महाराष्ट्रातल्या सरकारचं कौतुक केल्याचं एक ट्वीट राहुल गांधींना करावंसं का वाटत नाही? जयंतराव, एक दुर्दैवाने खरं आहे की पक्षातला जो वाटा आहे तो नंबर 3 आहे। म्हणजे हेही पण पॉलिटिकली मी सांगतो की उपमुख्यमंत्री पद आम्हाला असलंच पाहिजे किमान, हा आग्रह 19 धरण्यात आलेला होता। तो तर शरद पवार काहीच द्यायला तयार नव्हते, ज्या आपल्याला बातम्या माहिती आहेत की अगदी सभापती पदही द्यायला तयार नव्हते, स्पीकर सुद्धा द्यायला तयार नव्हते। त्याच्यानंतर किमान स्पीकर तरी मिळालं, त्याच्यामुळे जे काही मिळालं ते केवळ एका उद्दिष्टाने की आपण भाजपला बाहेर ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण हे सरकार चालवत आहे ही जी जयंतराव एक आणखीन गंमत घडली आहे, तुम्ही असं वाक्य वापरलं
की भारतीय जनता पार्टीला सत्तेच्या बाहेर ठेवायला म्हणून मविया जन्माला आली आणि जन्माला आलेल्या मवियामध्ये काँग्रेसलाही बाहेर ठेवलं गेलं. तोंड देखलं सत्तेचं एक गाजर त्यांना मिळालंय हा दावा डॉक्टर वाघमारेंना आवडणार नाही पटणार पण नाही असं दिसतंय. नाही आपला दावा कशाला, आपण जे बोलतोय ते अगदी खरं आहे आणि आपल्या अँकरिंग मध्ये आपण पहिल्यांदाच सांगितलं की सगळी सूत्र राहतील अजित दादांच्या हाती, चेहरा असेल उद्धव ठाकरेंचा आणि काँग्रेसच्या हातात काय राहणार. तर 12 मंत्री पद हो गेली एक वर्ष होईल या फेब्रुवारी महिन्यात. याचा पटकन डॉक्टर वाघमारेंना बोलतं करूया. गणेश आके आज तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडासा उशीर होतोय, तुम्हाला थोडीशी कळ काढावी लागेल. डॉक्टर वाघमारेंना उत्तर द्यायची संधी देऊयात. डॉक्टर वाघमारे, काँग्रेसनं शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आणि त्यांची जी काही आजवरची वैचारिक परंपरा होती त्या वैचारिकतेचं पावित्र्य घालवलं. तेल गेलं, तूप गेलं, हाती काय आलं, धुपाटणं आलं. आता मला मी बोलताना आपल्याला एक विनंती आहे की आपण अँकर आहात, एक्सपिरियन्स अँकर आहात, समोरचा वक्ता बोलताना त्याला मध्ये अडवून डिस्टर्ब करून त्याची लिंक तोडू नका आणि लोकांना समजू नये या भाषेने मध्ये मध्ये भाषांतर किंवा वक्तव्य करू नये असं आपल्याला सांगावं असं वाटतंय आपल्या शो मध्ये. तर त्याचं पालन थोडं आपण केलं तर बरं होईल. ठीक आहे, आपल्याला पूर्ण 90 सेकंद दिली, 1.5 मिनिट पूर्ण आपल्यासाठी बोला डॉक्टर, आपण बोलणार आहात. येस, सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की आता जे धडधडीत खोट जे जयंत माईंडकर म्हणाले ते कम्प्लिटली आणि कम्प्लिटली खोट म्हणत होते. कारण कसं आहे की माईंडकरांनी आकड्यांची गणित जी होती या सरकार फॉर्मेशनची, की आकड्यांचं गणित जर माईंडकरांना अंकगणित कळलं असतं तर माईंडकरांच्या तोंडातून हा मुद्दा आलाच नसता की काँग्रेसला काहीच द्यायला पवार साहेब तयार नव्हते किंवा अजून कोण तयार नव्हतं. कारण विदाऊट काँग्रेसच्या अंकगणितानुसार हे सरकार फॉर्मेशनच होत नव्हतं, त्याच्यामुळे काँग्रेसला न विचारायचा प्रश्न हा कुठे येतच नव्हता. तुम्ही गणित करून बघा, तुम्हाला गणितात त्याची उत्तरं मिळतील. आकडे खोटं बोलत नाहीत. त्याच्यामुळे काँग्रेसचा उपमुख्यमंत्री नको, सभापती नको असं काहीच झालेलं नाहीये. जी चर्चा झाली आणि जे निर्णय घेतले ते काँग्रेसने तिन्ही पक्षांनी मिळून अगदी व्यवस्थित निर्णय घेतले. खात्याचं वाटप त्याच पद्धतीने करण्यात आलं. जी आता दुसरा मुद्दा की आपण जे म्हणालात की शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्ही बसवला आणि वैचारिक जी आमची बांधिलकी होती त्याच्यापासून आम्ही दूर गेलो, हे जे तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये काही अंशी तथ्य आहे. कारण दोघांचे विचार अगदी वेगवेगळे होते पण शेवटी कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही घेतला. त्याच्यावर तडजोडी झाल्या. कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही दोघांनी पण ठरवलं की तिघा पक्षांनी की हा प्रोग्राम आपण राबवायला तयार आहोत. आणि ज्यावेळी ही गोष्ट ठरली त्याच्यानंतर आम्ही सरकारमध्ये सामील झालो. त्याच्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये धर्मनिरपेक्षता, जो सामान्य माणूस आहे, शेतकरी आहे, जो कष्टकरी आहे, त्याच्याबद्दलच्या सगळ्या विचारांना आणि प्रोग्रामला पूर्णपणे सहमती आणि सहकार्य मिळेल हे जेव्हा जाहीर झालं त्यावेळी त्या कॉमन मिनिमम प्रोग्राम वर काँग्रेस सामील झाली. ठीक आहे, आपण असा दावा करताय की भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी हा सगळा उपद्व्याप काँग्रेसनं केला. सुशील कुलकर्णी, मला या प्रश्नावर तात्काळ भारतीय जनता पार्टीचं उत्तर अपेक्षित होतं पण गणेश आकेंचा संपर्क तुटलाय. पटकन आपल्याकडून या दरम्यान उत्तर अपेक्षित करतो ते असं आहे की ज्या पद्धतीनं काँग्रेस स्वतःचा बचाव करते आणि आपली होणारी फरफट ही मान्य करत ती घेत स्वीकारत पुढे चाललेली आहे, याचा पुढच्या किती दिवसांमध्ये केवढा मोठा नुकसानीचा फटका काँग्रेसला बसेल. खर तर मी पुन्हा त्या एका वाक्यापासून सुरुवात करतो या प्रश्नाच्या उत्तराच्या की दिल्ली अभी दूर है असं काँग्रेसचे नेतृत्व म्हणतायत खरं, पण आता त्यांच्या दिल्ली जवळ लोक पोहोचलेली आहेत, शत्रू पोहोचलेली आहेत. गणेश हाकेंचा संपर्क तुमच्यापासून तुटलाय पण गणेश हाकेंच्या पक्षाचा संपर्क मात्र या सगळ्या नाराज लोकांच्या सोबत जास्त वाढलाय असं मला ठामपणे सांगता येऊ शकेल.
काँग्रेसला आता या सध्याच्या स्थितीमध्ये लगेच 2 दिवस 8 दिवस असा टाइम बॉन्डिंग प्रोग्राम आपण नाही सांगू शकणार. पण ही जी मी तरुण पिढी राजकारणातली सांगतोय ज्यांची 30-40 वर्ष अजून राजकारणाची आहेत ती आता या बुडत्या जहाजासोबत राहतील अशी शक्यता दिसत नाहीये. कितीही तुम्ही म्हणा दिल्ली अभी दूर है पण टायटॅनिक सोबत राहतील अशी शक्यता दिसत नाही. शतका असा बसू शकतो की ही सगळी मंडळी आपल्या राजकीय भवितव्यासाठी अन्य पर्यायाचा निवड ते करू शकतात. काहींना राष्ट्रवादी काँग्रेस बरा वाटेल, काहींना भाजप बरा वाटेल, कुणाला कोणता बरा वाटेल हा विषय उगवू नये. यात नुकसान मात्र काँग्रेसचं होणार आहे आणि त्यासाठीची वेळ आता दूर नाही एवढं नक्की लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, पटकन गणेश आके आपल्याला आता बोलतो करतो. मगाशी असं म्हटलं गेलं आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यानं हे मान्य केलं की वैचारिक दृष्ट्या शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणं ही त्यांच्यासाठी नुकसानीची बाब आहे, मात्र भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बाहेर ठेवण्याच्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. गणेशराव, 2.5 वर्षांनी काँग्रेसला आपली चूक लक्षात येते का? निश्चितपणे, खरं म्हणजे अजून त्यांना चूक लक्षात आलेली आहे, परंतु सत्तेसाठी लाथा खाऊ, अपमान सहन करू पण सत्तेत राहू या सध्या धोरणानुसार ते सध्ये काहीही केलं, म्हणजे सध्याची सरकारमधली जर परिस्थिती बघितली तर किती आपलं त्यांचं लंगड समर्थन जरी राजू वाघमारे करत असलं तरी त्यांना स्वतःलाही माहित आहे की त्यांची आज सत्तेतली अवस्था काय आहे, सरकारमधलं त्यांच्या पक्षाचं स्थान काय आहे. आणि हे वेगळ्याने त्यांनी काही समर्थन जरी केलं तर अनेकदा मीडियामधून जाहीरपणे नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, त्यांचे मंत्रिमंडळातले मंत्री असतील, यांनी अनेक वेळा बोलून दाखवलेले आहेत. एवढंच नाही तर आमच्यावरती अन्याय होतो, आम्हाला न्याय मिळत नाही, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी बैठकीसाठी विनंती केली होती, त्यांच्याबरोबर बैठक झाली. उद्धव ठाकरेंनी याच गोष्टीसाठी त्यांचं ऐकून घेण्यासाठी त्यांची बैठक घेतली, सह्याद्रीवरती ही बैठक झाली राजू वाघमारे. आणि त्यात तुम्ही सगळं हे आमचं कसं आम्हाला कसं नगण्य स्थान दिलं जात आहे, आमची किती वाईट अवस्था आहे, हे सगळं तुम्ही तिथं त्या सह्याद्रीवरती या त्यांच्या सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं, वारंवार सांगतायत. पण ह्यांच्या हे बिचाऱ्यांच्या लक्षात येत नाहीये की मुळात तुम्हाला समजा अजून यांनी शरद पवारांना ओळखलेले नाहीये, राष्ट्रवादीला यांनी ओळखलेले नाहीये. राष्ट्रवादीचा छुपा अजेंडा आहे काँग्रेस संपवणे, शिवसेना संपवणे. दुर्दैवानं ह्यांच्या हे लक्षात येत नाही. आज यांना मिळाली तात्कालिक स्वरूपाची सत्ता उपभोगता येते आहे, यांना वाटतं की आपण भाजपला दूर. पण गणेशराव, अहो गणेशराव, त्या तात्कालिक सत्तेमध्ये सुद्धा जिलेबी वाट्याला येतच नाहीये. नाही, येत नाही म्हणून तर त्याचं हिरण नाही. म्हणून तरी उघडपणे मंत्री जेव्हा बोलतात ना तेव्हा त्याचा अर्थ काय तो आपण समजायला पाहिजे. यांनी खुळक आणि लंगड समर्थन कितीही जर राजू वाघमारे प्रवक्ते म्हणून करत असले तर मंत्री बोलतायत ना. संजय राऊत काय बोलले, संजय राऊत काय बोलले, जर समजा या महाराष्ट्र अंधारात गेला तर याला महाविकास आघाडी जबाबदार असेल, काँग्रेस पक्ष नाही, म्हणजे काँग्रेस पक्षाचं या सरकारमध्ये काही ऐकलं जात नाही, हे उघडपणे त्यांनी जाहीरपणे त्यांनी सांगितलं. बिलकुल, डॉक्टर नितीन राऊत यांचं हे वक्तव्य आहे. नितीन राऊतांच्याच बरोबर अमित देशमुख यांचं सुद्धा वक्तव्य आलं. डॉक्टर वाघमारेंचं उत्तर त्यावर घेऊयात. डॉक्टर वाघमारे, तुमचे मंत्री आता खुलेआम बोलायला लागलेले आहेत की या सत्तेत जीव रमत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट की आदरणीय नितीन राऊत साहेब जे म्हणाले ते जर तुम्ही स्पष्टपणे जर त्याचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की ते जे म्हणाले ते अगदी स्पष्ट होतं की काँग्रेसकडे आज एनर्जी मंत्रालय आहे, उद्या जर या महाराष्ट्राच्या विजेचा काही परिणाम झाला तर त्याचं सगळं खापर काँग्रेसवर येता कामा नये, कारण सरकारमध्ये आम्ही आहोत. काही गोष्टी ज्या आहेत त्या सरकारनी एकत्र करून त्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्या जर होत नसतील, कारण आघाडी किंवा युती कोणाच्याही सरकारमध्ये कोअलेशन गव्हर्नमेंटमध्ये प्रत्येक खात्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी या होत असतात, कारण हे कोअलेशनचं गव्हर्नमेंट असतं. तुम्ही जर असं मला सांगत असाल की शिवसेना आणि बीजेपीच्या काळामध्ये मंत्र्यांची गोची होत नव्हती किंवा मंत्री बोलत नव्हते, अशातला भाग नाही. उद्धव त्यावेळी शिवसेनेचे मंत्री जर राजीनामा खिशात घेऊन फिरत होते पण तरी 5 वर्ष शिवसेना आणि भाजप एकत्र राहिलेले होते, त्याच्यामुळे मंत्री ज्यावेळी डॉक्टर वाघमारे आपण या सगळ्या भूमिका मनापासून मांडताय असं तरी काही दिसत नाहीये.
कदाचित तुम्हाला पक्षीय भूमिका म्हणून हे सगळं सांगावंसं वाटतंय. मला पटकन पुढचा प्रश्न सुशील कुलकर्णींना विचारायचा आहे. सुशील जी जी वाघमारे 30 सेकंदात कोडून काढा ना. मी जे बोललेलो आहे त्याच्यातली कुठचा मुद्दा हा खरा नाही ते प्रसाद जी तुम्ही सांगा. बिलकुल आपण मुद्दा माझा कोडून दाखवा तुम्ही. आपण जे बोललेलो आहे ते घडलेलं आहे ना. आपण जे जे म्हणता आहात ते घडलेलं आहे असा जरी दावा असला तरी पण तुम्ही बोलत असताना तुमच्या सरळ स्वरातून देहबोलीतून हे लक्षात येत आहे की मनापासून तुम्हाला आज बोलणं जमत नाही. मधून एवढं स्पष्ट दिसतंय की काँग्रेसची फरफट होणार किंवा होते हे सांगणारे राजकीय विश्लेषक आणि हे सांगणारे अँकर हे एक गोष्ट विसरलेले दिसत आहेत की काँग्रेसची स्थिती आहे तेवढी आहे त्याच्यापेक्षा मजबूतच होते. त्याच्यामुळे कोण किती गेलं जयंत त्याच्यापेक्षा जयंत उत्तर द्या पटकन. हे म्हणतायत की म्हणे आपण सगळे लोक पत्रकार गटाचे लोक हे काँग्रेसची फरफट होती हे काँग्रेसला सांगतोय ते खोटं बोलतोय म्हणे. डॉक्टर पहिली गोष्ट आपण माझ्यावर क्रिटिसाइज करताना खोटं हा शब्द वापरला तो पूर्ण बोलतोय दुसरी गोष्ट 2019 जे काही डेटा आणि बातम्या आमच्याकडे अवेलेबल आहेत त्या छापून आलेल्या आहेत त्या क्लिअर कट असं सांगतात की आपले कोण कर्नाटकाचे आणि सांगतो ज्यावेळी सरकार स्थापन होत त्यावेळी यांची टोटल 169-170 होते मला त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा कर्नाटकाचे या आधीचे आपले प्रभारी आणि महाविकास आघाडी स्थापनच होऊ शकत नव्हते तेव्हा काँग्रेसनी आग्रह धरला की आमच्याकडे मुख्यमंत्री पद होत आम्हाला किमान उपमुख्यमंत्री पद द्या तेव्हा शरद पवार यांनी नेहरू सेंटर मधून वॉकआउट केला हे छापून आलेलं आहे. हे स्वतः संजय राऊत बोललेले आहे. तुम्हाला नाही गणेश हाके आणि सुशील कुलकर्णी हा ऐतिहासिक प्रसंग आहे. हा ऐतिहासिक प्रसंग आहे की एका राजकीय विश्लेषकाला एका सत्तेतल्या पक्षाचा प्रवक्ता इतक्या सहजपणे आपल्या भूमिकेचा प्रतिवाद करताना आपल्या समोर दिसतोय. सुशील कुलकर्णी आपल्याला संधी देतो. ज्या पद्धतीनं काँग्रेसचं म्हणणं नाराजीच्या संदर्भातलं अमान्य करण्याचं दिसतंय आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये कार्यक्रमाच्या विरामापर्यंत पोहोचायचंय त्याच्यामुळे आता भविष्यवाणी तुमच्याकडून अपेक्षित करतो. थोड्या वेळापूर्वी तुम्ही या गोष्टीचं सुतोवाच केलं की ज्यांना हे जहाज बुडतंय हे लक्षात आलंय त्यांनी पर्याय शोधायला प्रयत्न केलेले आहेत पण आपलं जहाज बुडू न देण्याची खबरदारी जहाजाचा कॅप्टन कधीतरी घेईल का जहाज बुडल्याशिवाय कॅप्टननं जहाज सोडायचं नाही असं ठरवलंय महाराष्ट्रात. मुळात माईंकर खोटं काय बोलले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अगदी त्यांनी जे बोललेत ना ते यांनी समजून घेतलं तर यांचा पक्ष वाचेल. उलट माईंकर त्यांच्यासाठी खूप चांगली भूमिका मांडतायत ते वाघमारांनी समजून घेणं आवश्यक आहे. या जहाजाच्या बुडणार आहे याची हकाटी करून आपल्या नेत्याला वाचवायचं की जहाज बुडणारच नाही म्हणून आज पाणी शिरू द्यायचं हे वाघमारेंनी ठरवलं पाहिजे. मुळात स्थिती अशी आहे की आता काँग्रेसमधून म्हणजे किती नावं मी आधी 2-3 सांगितली आत्ता सांगतो अजून एक कैलास गोरंट्याल. काय कांगावा केला होता कैलास गोरंट्यालांनी आम्हाला निधी मिळत नाही आम्हाला पैसे मिळत नाहीत म्हणून. अहो मराठवाड्यात अमित देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये जी निधी खेचण्याची स्पर्धा चालली आहे त्या स्पर्धेबाबत ते काय बोलणार आहेत. काँग्रेसमध्ये ही अस्वस्थता आहे दोन पिढ्यांमधली ही अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी समजून घ्यावी. भलेही वाघमारेंनी या चर्चेमध्ये ते कबूल करावं किंवा करू नये अशी स्थिती त्यांच्यावर सोडू आपण पण ही समजून घ्यावी अन्यथा त्यांच्या जहाज नुसतं बुडणार नाही आहे तर ते रिकाम असेल. कारण सगळेच प्रवासी आपापलं सामान घेऊन गणेश हाके गप्प आहेत कारण त्या बुडणाऱ्या जहाजाच्या बाजूला यांनी आपल्या आपल्या बोटी लावून ठेवलेल्या एकच मिनिट पटकन आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये गणेश हाके आपल्याकडून 30 सेकंदात या संदर्भातलं निरीक्षण हवंय. काँग्रेसमधले हे जे आताचे नाराजीचे डोहाळे आहेत
हे 9 महिन्यानंतर काही फलद्रूप होतील? निश्चितपणे खरं सांगतो तुम्हाला मी की हे ज्या पद्धतीनं आज जो असंतोष त्यांच्यामध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं ते व्यक्त होत आहेत, मंत्री व्यक्त होत आहेत, तुम्ही अजून कार्यकर्त्यांच्या तर तुम्ही भावना अजून तुम्ही जाणून घेतलेलेच नाही आहेत, याच्यापेक्षा भयानक भयानक भावना आहेत. सरकार हे पडलं तरी चालेल, सरकार हे नको आहे आम्हाला आणि सरकार आमचं वाटत नाही, अशा भावना काँग्रेस कार्यकर्त्याच्या आणि शिवसेना आमदारांच्या सुद्धा आहेत. एक राजीव वाघमारे सोडले तर बाकी सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना या सरकारबद्दलच्या अत्यंत तीव्र अशा स्वरूपाच्या भावना आहेत. आणि शिवसेनेचे 35 आमदार सांगतायत की कधी पडेल हे पाडा सरकार, हे सरकार पाडा. राजू वाघमारेंची 30 सेकंदात प्रतिक्रिया घ्यायची आहे. राजू वाघमारे विरामाच्याच पर्यंत पोहोचलेलो आहोत, 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ नाही. नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सत्तेच्या भूताने पछाडलेलं भाजप असं मी ट्वीट सकाळीच केलेलं आहे. पण सत्तेच्या भूताने यांना एवढं झपाटलंय की यांना कधी सरकार वाटतंय. राहिला प्रश्न दुसरा की संकेचा प्रश्न, मगाशी कुलकर्णी साहेब पण तेच म्हणाले, अहो तुम्ही दोघेही राजकीय विश्लेषक, गणित कळतं की नाही हा प्रश्न आहे. अहो काँग्रेसच्या आमदाराची संख्या 44 आमदार जर आले नसते तर सरकार बनवू शकला असता का? तुम्ही काय म्हणताय? तुमच्या दोघांनाही ते कळत नाही का? आणि राहिला मुद्दा तिसरा, काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त भारत म्हणणारे थकले, त्याच्यानंतर 5 राज्यामध्ये काँग्रेस बहुमताने उभे आहे. या ज्या गोष्टी आहेत या मी करत राहणार, काँग्रेस आपलं काम करत राहील. ठीक आहे, राजू वाघमारे, डॉक्टर राजू वाघमारेंनी सांगितलंय की काँग्रेसला आता या स्थितीचा काही फरक पडत नाही, काँग्रेस आपापलं काम करत राहील. आपण लक्ष ठेवू काँग्रेसचं जहाज समुद्रात आणखी किती दिवस तरंगत राहतंय. आपल्याला या चर्चेला वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधी तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.